ओके सो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचं रिव्हिजन सुरू केलेलं आहे. काल आपण लोकेशन ऑफ रूट्स हा पॉईंट सुरू केला होता, बरोबर आहे. सो लोकेशन ऑफ रूट्समध्ये आपण किती टाईप आहेत, टोटल टाईप्स किती आहेत म्हटलं होतं, सिक्स टाईप्स आहेत, बरोबर आहे. त्यातले आपण किती टाईप बघितले, दोनच बघितले, ठीक आहे. तर पुढचे टाईप, आता हे जर दोन टाईप तुम्हाला क्लिअर असतील तर पुढचे टाईप ना याचंच थोडंसं मिक्स व्हर्जन किंवा यालाच थोडंसं मॉडिफाय करून केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. सो काल इन डिटेल सांगितलं होतं, इन डिटेल एक पण नाही म्हणू शकत, पण तरी बऱ्यापैकी सांगितलं होतं. हे ग्राफ आता जर प्रॉपर जर टीचिंग असती तर हे ग्राफ अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येतात, पण एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. आपल्याला रिव्हिजन म्हणून या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करायच्या, ठीक आहे. सो थर्ड टाईप लिहून घ्या, राईट डाऊन टाईप नंबर थ्री. वन रूट इज लेस दॅन, वन रूट इज लेस दॅन अँड अदर रूट इज, अँड अदर रूट इज ग्रेटर दॅन, वन रूट इज लेस दॅन अँड अदर रूट इज ग्रेटर दॅन एक्स नॉट. ऑब्विसली आता एक्स नॉट वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, काय आहे काय नाही आहे, ठीक आहे. आता कालच मी सांगितलं होतं की वाय ऍक्सिस का काढलेली नाही आहे, ठीक आहे. आपण इथे एक्स ऍक्सिस सोबतच बघतोय गोष्टी. स्टेटमेंटवरून काय समजते तुम्हाला, एक रूट छोटा असेल तर एक रूट मोठा असेल, म्हणजेच काय आहे की एक रूट एल एच एसला लाय करेल एक्स नॉटच्या, एक रूट आर एच एसला लाय करेल, ह्याच्या पलीकडे काय नाही. एक्स नॉट कुठे असेल, कुठेतरी मध्ये आधी असणार आहे, अगदी काय सेंटरला असं नाही पण कुठेही असेल, रँडमला आपण प्लॉट करून घेऊया, ठीक आहे. कुठेही करा प्लॉट, असं काय फार विषय नाही. याला अल्फा म्हणूया, याला बीटा, एक्स वन एक्स टू म्हटलं तरी चालेल, अल्फा आणि बीटा, ठीक आहे. सो याच्यावरून काय आपल्याला इक्वेशन कंडिशन डिराईव्ह करायला लागेल, बरोबर आहे. सो आता पहिली गोष्ट म्हणजे याच्यावरून ऑब्झर्वेशन काय होतं ते बघूया, ठीक आहे. ज्यावेळी मी म्हणतो आपण सेकंड ग्राफ ऑब्झर्व करायचा प्रयत्न करूया, फर्स्ट ग्राफ चला ऑल पॉझिटिव्हचा, ठीक आहे. सेकंड ग्राफ जेव्हा मी ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करतो, जर मी म्हणतो एक्स नॉट पॉझिटिव्ह आहे, इफ एक्स नॉट इज पॉझिटिव्ह, ठीक आहे. हा ग्राफ कुठल्या साईडला चाललाय, डाऊनवर्ड्स, बरोबर आहे. ग्राफ इज गोईंग डाऊनवर्ड्स. मग डाऊनवर्ड्स ग्राफला जर मी बघितलं, जर मी म्हणतो दिस थिंग इज पॉझिटिव्ह अँड आफ्टर दॅट द ग्राफ इज गोईंग डाऊनवर्ड्स, डेफिनेटली वन रूट इज गोईंग टू बी निगेटिव्ह, बरोबर आहे. डेफिनेटली वन ऑफ द रूट इज गोईंग टू बी निगेटिव्ह. सिंपल एकदम कन्सेप्ट आहे, आणि ह्याला डिफाईन करायला कंडिशन पण एकदम सोपी आहे. ए इंटू एफ ऑफ काय लिहिलं आपण, ए इंटू एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन झिरो, ठीक आहे. ए इंटू एफ ऑफ एक्स ग्रेटर, एफ ऑफ एक्स काय, फंक्शन, बरोबर, एक्सप्रेशन. त्याच्यावरूनच आपण ग्राफ काढू शकतो, इक्वेशन नाही आहे ते, ठीक आहे. लिहून घ्या, ग्राफ काढून घ्या. याला आपण काय म्हणणार, ए इज ग्रेटर दॅन झिरो, याला आपण काय म्हणणार, ए इज लेस दॅन झिरो, ठीक आहे. कंडिशन काय सांगितली, ए इंटू एफ ऑफ एक्स ग्रेटर बोला मी, ना लेस दॅन झिरो, एकच कंडिशन, टेन्शन नाही. आधीच्या वेळेला दोन दोन तीन तीन कंडिशन होते आपल्याकडे, इकडे एकच कंडिशन आपल्याला चेक करायची आहे, ठीक आहे. आता क्वेश्चन याच्यावरती कुठल्या टाईपचा असू शकतो, या क्वेश्चन कसा विचारता, असं ऑब्व्हियसली सांगणार नाहीत ना, एक रूट छोटा एक रूट मोठा असं काही थेरॉटिकली कोण तुम्हाला सांगणार नाही आहे. सांगताना काय सांगणार आहेत की अल्फा अँड बीटा लाईज बिटवीन एक्स नॉट, म्हणजे काय, एक्स नॉट लेस दॅन समथिंग ग्रेटर दॅन समथिंग, याच्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा या टाईपकडे तो चाललाय क्वेश्चन. अदरवाईज ते काय म्हणतील, द रूट्स आर ऑफ अपोजिट साईन, बरोबर आहे. द रूट्स आर ऑफ अपोजिट साईन, म्हणजेच काय, एक पॉझिटिव्ह आहे तर दुसरा काय असेल निगेटिव्ह, तरी पण हीच कंडिशन. म्हणजे याच्या लक्षात घ्या काय म्हणते की हे सगळं सोडा, हे थेरॉटिकल पार्ट आहे, तुम्हाला आधीपासून येतो. महत्त्वाचं काय की कसा प्रॉब्लेममध्ये यूज त्याला करू शकतो मी, किंवा ह्याच टाईपकडे प्रॉब्लेम जातोय माझा, हे कसं काय होणार, तर या गोष्टीवरून. किंवा अपोजिट साईन असतील, किंवा तो दोघांमध्ये एक लेस दॅन असेल तर एक ग्रेटर दॅन रूट असणार आहे, ठीक आहे. क्लिअर आहे, क्वेश्चन बघून टाकूया लागेल, चला लिहून घ्या. The values of A for which the quadratic equation, the values of A for which the quadratic equation
3x² प्लस 2 into a² - 1 एक्स प्लस a² - 3a प्लस 2 a² - 3a + 2 इज इक्वल टू जीरो पजेसेस रूट्स ऑफ अपोजिट साइन ठीक है स्ट्रेट फॉरवर्ड आता सांगितलं होतं कुठल्या टाइप कडे जाणार आहे डॅश टाइप कडे जाईल ठीक आहे आता इथे चेक काय करायचं तुम्ही पहिली गोष्ट एल पाहिजे मला कंपेयर करा ए किती आला 3 बरोबर आहे आता एफ ऑफ एक्स काय येणार बला हाँ इसको एक्स नॉट है ना हाँ इसको अब बोलो अब कन्फ्यूजन हो रहा होगा तो आप बताओ क्या करना है कैसा काटता है जीरो टाका एक्स च्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी झिरो टाकून द्या उरलं काय दिस इक्वेशन इंटू ए लेस देन झिरो काढा एवढा विचार काय करताय इंटरवल लिखो चलो कंप्लीटेड राइट ऑन नेक्स्ट क्वेश्चन द वैल्यू ऑफ ए फॉर विच द इक्वेशन लिहून घ्या 2x² - 2 into 2a + 1x + a into a - 1 = 0 इक्वेशन लिखा हैज रूट्स अल्फा एंड बीटा सैटिस्फाइंग दिस कंडीशन
आता इथे बघा या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय दिले भाई थोडक्यात मला एक्स नॉट ची व्हॅल्यू त्यांनी काय दिली इथे ए बरोबर ना कारण काय एक रूट छोटा आहे तर एक रूट काय मोठा आहे म्हणजे जर मी कंपेअर केलं इक्वेशनला तर मला ए ची व्हॅल्यू काय भेटेल टू बरोबर आहे स्मॉल ए काय आला टू पण मला एक्स नॉट काय भेटणार आहे ए बरोबर म्हणजे मला लिहिताना ए इंटू एफ ऑफ ए लिहायला लागेल लेस दॅन झिरो ए ची व्हॅल्यू टू आहे टू इंटू एफ ऑफ ए लेस दॅन झिरो ठीक आहे टाका आता एक्सच्या ठिकाणी काय टाकायला लागेल ए सॉल्व करा आणि रूट सांगा कितना आया क्या लिख रहे हैं साइन निकाल ना निगेटिव साइन निकाल दे ए स्क्वायर प्लस थ्री ए ग्रेटर देन लिख ए स्क्वायर प्लस थ्री ए ग्रेटर देन ज़ीरो ए को कॉमन ले ए इंटू ए प्लस थ्री एक रूट हो गया ज़ीरो दूसरा हो गया माइनस थ्री तेरा भी उतना ही आ रहा है क्या ए माइनस थ्री और जीरो के इसमें आ रहा है ना क्वाड्रेटिक इक्वेशन तुमचं सॉल्व केल्यानंतर काय आलं असं आलं ना ए स्क्वेअर प्लस थ्री ए ग्रेटर दॅन झिरो साईन चेंज होतं मध्येच येऊन मायनस साईन येते सोडवलं असेल तर कळलं असेल ठीक आहे इथून तुमचं काय आलं ए इंटू ए प्लस थ्री ग्रेटर दॅन झिरो नंबर लाईनवरती प्लॉट केलं काय येणार आहे मायनस थ्री आणि झिरो प्लस मायनस प्लस ग्रेटर दॅन म्हटल्यावर दिस रिजन अँड दिस रिजन ठीक आहे लिहिताना कसं लिहिणार लिहिताना कसं लिहिणार ए बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी टू मायनस थ्री युनियन झिरो टू इन्फिनिटी इन्क्लूड तर होणार नाहीत कारण काय ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा लेस दॅन इक्वल टू काय दिलेलं नव्हतं आपल्याला सो दिस शुड बी युअर आन्सर झालं ओके राईट अ नेक्स्ट टाईप किती आहे फोर्थ टाईप नंबर फोर लिहून घ्या बोथ रूट्स लाय बिटवीन एक्स वन अँड एक्स टू बोथ रूट्स लाय बिटवीन एक्स वन अँड एक्स टू ठीक आहे आता मगाशी तुम्ही स्टार्टिंगला लेक्चर सांगितलं होतं जर तुम्हाला कालच्या कंडिशन जर प्रॉपर कळलेल्या असतील तर ज्या पुढच्या कंडिशन काय थोडं थोडं मॉडिफिकेशन करूनच त्यांना केलेलं आहे ठीक आहे आता इथे एक रेफरन्स पॉईंटच्या ऐवजी किती आले दोन आले ठीक आहे तुम्ही नॉर्मली काढून घ्या तुमचं डायग्राम्स घ्या काढून काय प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे आता त्यांचं म्हणणं काय रूट्स अल्फा अँड बीटा लाय बिटवीन रेफरन्स पॉईंट बरोबर नाही इथे कुठेतरी असतील ना ते दे शुड बी आउटसाइड ऑफ दिस सो ओनली वी कॅन से दॅट अल्फा अँड बीटा लाय बिटवीन देम सो याला एक्स वन म्हणूया याला एक्स टू ठीक आहे एक्स वन अँड एक्स टू बरोबर हेडिंगप्रमाणे फिगर झाले आता काय करायला लागेल मला इक्वेशन्स पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं म्हणणं रूट्स लाय बिटवीन म्हणजे रूट्स एक्झिस्ट करतात बरोबर ना रूट्स एक्झिस्ट करतात सो फर्स्ट कंडिशन टू चेक विल बी डी ग्रेटर दॅन झिरो ठीक आहे आता दुसरी कंडिशन व्हर्टेक्सबद्दल आपण बघितली होती व्हर्टेक्स काय आपला व्ही ऑफ एक्स ठीक आहे आता व्ही ऑफ एक्स विल लाय बिटवीन व्हॉट एक्स टू अँड एक्स वन दिस शुड बी द सेकंड कंडिशन टू चेक बरोबर आता ना आपण पहिल्या कंडिशनला जाऊया आपण हा पार्ट असं विसरूया हा असं म्हणूया की हा पार्ट नाही आहे त्यावेळी आपण फंक्शनसाठी कंडिशन काय लिहिली होती ए इंटू एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन झिरो आता मी असं लिहू का ए इंटू एफ ऑफ एक्स वन ग्रेटर दॅन झिरो
चालेल ना? आणि नंतरला मी असं म्हणतो की हे विसरलो मी, आता काय होईल कंडिशन? ग्रेटर दॅन झिरो, लेस दॅन झिरो कसं? ग्रेटर दॅन. दोन्ही काल बघितलं होतं त्यावेळी पहिल्या दोन कंडिशनला, जेव्हा तो एल एच एसला होता तेव्हा पण ग्रेटर दॅन झिरो होतो, आर एच एसला होता तेव्हा पण ग्रेटर दॅन झिरो होतो. म्हटल्यावर काय होणार आहे, थर्ड कंडिशन इथे काय होणार, ए इंटू एफ ऑफ एक्स वन ग्रेटर दॅन झिरो, आणि फोर्थ कंडिशन ए इंटू एफ ऑफ एक्स टू ग्रेटर दॅन झिरो. पहिल्या टाईपवरून हे, दुसऱ्या टाईपवरून हे, आणि हे आपलं कॉमन आपल्याला माहितीच आहे. झालं, सगळ्यात जास्त कंडिशन असलेला क्रायटेरिया किंवा कंडिशन स्टेटमेंट हीच आहे, आणि सगळ्यात कमी झालं इकडे होतं ते. ठीक आहे, लिहून घ्या. कसं आहे, पहिल्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तरी पटापट समजतील, याचं काही फार कठीण नाही आहे. झालं, लिहिलं कंडिशन. टाईप नंबर फाईव्ह लिहून घ्या. वन एक्झॅक्टली वन रूट, लिहित आहे का अजून? हा लिहून घ्या, झालं की सांगा. झालं, कंडिशन नंबर फाय, वेन एक्झॅक्टली वन रूट लाईज बिटवीन, लाईज बिटवीन एक्स वन अँड एक्स टू. ठीक आहे, सो आता हा सिनारिओ कसा होणार आहे बघा. आता सिमिलर, आता तुम्हाला स्वतःला या काढायला जमल्या पाहिजेत. ठीक आहे, मी याला अल्फा आणि जर बीटा म्हटलं तर हा कुठेतरी असा असेल, हा एक्स वन आणि हा एक्स टू. अदरवाईज अदर वेमध्ये हा जर अल्फा हा बीटा आहे तर ऑब्विसली हा असं काहीतरी असेल एक्स वन आणि एक्स टू. म्हणजेच काय झालं, वन ऑफ एक्झॅक्टली वन ऑफ द रूट्स लाईज बिटवीन एक्स वन अँड एक्स टू. याला कंडिशन एकदम सोपी आहे. ठीक आहे, एफ ऑफ एक्स वन इंटू एफ ऑफ एक्स टू इज लेस दॅन झिरो, एकच कंडिशन आहे फक्त, बस. जास्त डीपमध्ये काय समजवण्यासारखं नाही याच्यात. हां, लेसन नवीन असतं तर सांगितलं असतं, बट ऑलरेडी यू हॅव कम्प्लिटेड इट, सो इट इज अ रिव्हिजन पार्ट. झालं, लास्ट कंडिशन काय असेल? आता बघा, सगळे प्रकार झाले, एकदा एल एच एस, एकदा आर एच एस. हां, लाय आउटसाइड एक्स वन एक्स टू, डोंट लाय बिटवीन म्हणजेच काय, लाय आउटसाइड. बरोबर आहे, लिहून घ्या. लास्ट, बोथ रूट्स लाय आउटसाइड एक्स वन अँड एक्स टू. हे तर अजून सिम्पल झालं. डायग्राम काढता येईल, चला काढून घ्या. थोडं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जमलं तर गोष्टी बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर होतील. काय काढले डायग्राम? गलत हो गया. सही आहे, सिम्पल आहे, असं काहीतरी काढलं ना, तर इथे तुमचा एक्स वन एक्स टू येईल, एक्स वन अँड एक्स टू, अल्फा आणि बीटा.
आणि बरोबर याच्या उलटी फिगर तुम्हाला ह्या अशा पद्धतीने इथे कुठेतरी तुमचं एक्स वन एक्स टू इकडे अल्फा आणि बीटा बरोबर ना अशीच काढले ना. कंडिशन लिहून घेऊया सिंपल आहे. ए इंटू एफ ऑफ एक्स वन लेस देन झिरो ए इंटू एफ ऑफ एक्स टू लेस देन झिरो. ठीक आहे झालं भरपूर झालं एवढा वेळ. लोकेशन ऑफ रूटसाठी मोर देन इनफ आहे कालपासून आपण बघतोय बरोबर आहे. क्वेश्चन एखाद्या याच्यावर करून घेऊया ठीक आहे. चला क्वेश्चन लिहून घ्या. ऑल द व्हॅल्यूज ऑफ एम ऑल द व्हॅल्यूज ऑफ एम फॉर विच ऑल द व्हॅल्यूज ऑफ एम फॉर विच बोथ द रूट्स बोथ द रूट्स both the roots of equation x square minus 2mx plus m square minus 1 is equal to 0 x square minus 2mx plus m square minus 1 is equal to 0 are greater than minus 2 karayacha d greater than 0 theek hai. second व्ही एक्स काढायचा आहे. व्ही एक्सचा फॉर्म्युला काय व्हर्टेक्स मायनस व्ही बाय 2 ए बरोबर आहे. म्हणजे मायनस व्ही बाय 2 ए लाईज बिटवीन व्हॉट एक्स टू अँड एक्स वन याच्यावरून काही ना काहीतरी मिळेल तुम्हाला. त्यानंतर थर्ड पार्ट जर बघायला गेलं तर ए इंटू एफ ऑफ एक्स वन मस्ट बी ग्रेटर दॅन झिरो म्हणजे ए किती याच्यात वन वन इंटू एफ ऑफ एक्स वन एक्स वन किती आहे मायनस 2 हे सोडवायचं याच्यावरून काहीतरी मिळेल. आणि फोर्थ a इंटू एफ ऑफ एक्स टू ग्रेटर दॅन झिरो वन इंटू एफ ऑफ फोर ग्रेटर दॅन झिरो हे सोडवा ह्याच्यावरून काहीतरी मिळेल. आणि या सगळ्याचं इंटरसेक्शन म्हणजे आपला आन्सर असेल ॲज युजल. एक एक आलं की सांगत चला. पहिलं काय आलं फोर फोर बस इथं नाही या असं कसं फोर इज ग्रेटर दॅन झिरो इज ऑलवेज ट्रू का दिस विल बी ऑलवेज ट्रू. त्यामुळे ह्या इक्वेशनचं काय आपल्या कुठल्याही इंटरसेक्शनवरती इम्पॅक्ट पडणारच नाही आहे बरोबर आहे ठीक आहे बरोबर आहे. दुसरं एम स्मॉल एम आला अच्छा म्हणजे याच्यासाठी असेल एम लेस दॅन फोर आणि मायनस टू ठीक आहे काय हरकत नाही. तिसरं सोडवा मायनस थ्री मायनस वन ना. चेक करा ज्यांचा आलेला नाही त्यांनी चेक करू शकता. ग्रेटर दॅन आर आहे ना झिरो तो नंबर लाईन बी प्लॉट करून घेतो मायनस थ्री और मायनस वन प्लस मायनस प्लस तो ये वाला रिजन ठीक आहे सही आहे.
इसका बताओ, सोडवायचे ते मी फक्त डायरेक्ट नंबर लाईन काढले, तेवढं सोडवा नाहीतर पहिल्यापासून शिकवायला लागेल अकरावी. कितना आया? 3 और 5. 3 और 5 है, पॉजिटिव आया ना दोनों? ठीक है. ग्रेटर देन आ रहे तो ये वाला रीजन. चल 1 2 3 4 इसका तो कोई टेंशन नहीं है, ऑलवेज ट्रू है. याला बघूया या दोघांसाठी आपण. नाव फाइनल आंसर काय असेल रे? इंटरसेक्शन ऑफ 1 2 3 and 4. 1 इंटरसेक्शन 2, इंटरसेक्शन 3, इंटरसेक्शन 4. क्या आएगा? नंबर लाइन, एक यूनिवर्सल नंबर लाइन प्लॉट कर लो और उस पर सारे के सारे रीजन दिखाओ, फिर चेक करो. करो करो, वैसे ही सही रहेगा करने के लिए, वरना गलत हो सकता है. -2 अपने पास एक है, -1 है और -3 है. तो पहले यहाँ पे क्या आएगा? -1 -2 -3. ठीक है, त्यानंतर आपल्याकडे पॉझिटिव मध्ये काय काय आहे? 4 आहे, 3 आहे, 5 आहे. 3 4 5, 3 4 आणि 5. ओके, हे एवढे सगळे क्रिटिकल पॉइंट्स आहेत आपले. हां, ग्रेटर देन 4 चेक कर ले एक बार. एक बार चेक कर ले, प्लॉट करना. सबसे बेस्ट तो ये है ना, -2 और 4 के बीच में है, तो इसको ऐसे दिखा सकते हैं. चलो ये वाला रीजन हो गया. ठीक है, फिर ये 5 से बड़ा है तो उसका तो कोई फर्क नहीं पड़ने वाला. फिर -3 तो यहाँ जाएगा वो, उसके बाद -1 वहाँ जा रहा है, उसके बाद 5 गया, 3 कहाँ पे है? यहाँ पे आ रहा है -2 का, तो हो गया ना. इंटरसेक्शन दिख रहा है सामने, किती है? म्हणून कधी पण नंबर लाईन प्लॉट करायची. एम लाईज बिटवीन -1 and 3. लिखो फाइनल आंसर, यहाँ पे लिखता हूँ. तेरा 4 कैसे है रे? ऐसा मत निकालो, असं करणार एक लक्षात घ्या. तुम्ही असे एका खालोखाल एक लिहिता ना, त्यावेळी बरेच वेळा काय होतं, कन्फ्युजन पडू शकतं. एकच नंबर लाईन प्लॉट करा, फक्त ह्याच्यात प्लस मायनस लिहू नका. हा, म्हणजे ह्या सगळ्यांचे क्रिटिकल पॉईंट लिहाल आणि मग प्लस मायनस लिहाल तर चुकू शकतं. कुठे लेस दॅन असेल, कुठे ग्रेटर दॅन असेल आपल्याला थोडी माहिती आहे. आपण याच्यावरूनच लिहायचे, जसे हे इंडिव्हिज्युअल आहेत त्या पद्धतीनेच आपण फिरवायचे सगळ्या गोष्टी. आता बघितलं तर हा रिजन बघा, 1 2 3 तिन्ही इक्वेशनचा कॉमन पार्ट इथेच फक्त मिळतोय मला, बाकी कुठे मिळत नाही. सो ऑब्विसली हेच आन्सर असणार आहे. सिम्पल ठेवा गोष्टी, काय एकदम टेन्शन घ्यायची गरज नाही. कंप्लीट करून घ्या. ठीक है, झालं रे, झालं की रब करू. ठीक है, आता हा पार्ट ज्याला क्लियर आहे त्याला बऱ्याचशा गोष्टी क्लियर असतील. लोकेशन ऑफ रूट्स मध्ये भरपूर गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. ठीक आहे, पण तरी पण काही मुलांचं असं होतं की साईन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि रेंज ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन सर एकदा रिवाईज करून घ्या. ठीक आहे, काय हरकत नाही, चांगलं आहे. मी म्हणतो उलट ज्यावेळी लेक्चर बघतात आणि काहीतरी रिक्वेस्ट केली जाते ते चांगली गोष्ट आहे की हे घ्या किंवा ते घ्या, तर त्याच्यावरती एक ओव्हरलुक करूया आपण. ठीक आहे, सो नेक्स्ट पॉईंट लिहून घ्या, साईन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. साईन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ठीक आहे. आता पहिली तर गोष्ट, आपण एखादं क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन रिप्रेझेंट कशाने करतो? ए एक्स स्क्वेअर
प्लस बी एक्स प्लस सी हे साइन ऑफ क्वाड्रेटिक एक्सप्रेशन जरी मी म्हटलं इक्वेशन सोडा एक्सप्रेशन साइन ऑफ क्वाड्रेटिक एक्सप्रेशन तर मी काय चेक करतोय की ते पॉझिटिव्ह कधी असेल आणि निगेटिव्ह कधी असेल एवढंच बघायचं ना मला तर ते बघणार कसं का अशी सिनारी आपण डेव्हलप करू शकतो का की ज्यावेळी ते पॉझिटिव्ह असेल त्यावेळी काय कंडिशन आहेत ज्यावेळी निगेटिव्ह असेल त्यावेळी काय कंडिशन आहे असं सिनारीज डेव्हलप करू शकतो काय आठवतंय आठवतंय बता होता एक एक सिनारी होता जर आठवत असेल तर सांगा नाहीतर आपण घेऊया काय हरकत नाही आहे घेणार तर आहे ऑब्व्हियसली आपण ठीक आहे एक असं ग्राफ काढून दाखवतो मग तुम्ही मला सांगा त्यावेळी तुम्हाला थोडंसं आठवलं तर बघूया जर पॅराबोला असा आहे अपवर्ड फेसिंग आहे ठीक आहे तर ऑब्व्हियसली याच्यावरून एक कंडिशन काय आहे ए इज लेस देन बी हां ए का पूछ रहा हूँ रे मैं ए ए ए इज ग्रेटर देन जीरो और फिर दूसरी कंडीशन डी इज लेस देन जीरो ठीक है आता हे तुम्ही कशावरून सांगितलं एक्स ऍक्सिसला कटच करत नाही म्हटलं रूट्स तर असणारच नाहीत असणार नाहीत म्हणजे काय इमॅजिनरी असतील हां म्हणजे थोडक्यात आपण लेम लँग्वेजमध्ये म्हणू शकतो की रूट्स नाही आहेत पण मॅथमॅटिकली ते आहेत पण इमॅजिनरी आहेत ठीक आहे पण हा जो पॅराबोला आहे हा आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू कधी देईल का रे विचार का अच्छा तो पूर्णपणे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असता तर नाही ना कधीच नाही ना म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह साठी कंडिशन येणार आहे मग ऑलवेज पॉझिटिव्ह साठी पहिली गोष्ट काय आहे की तो अपवर्ड फेसिंग असेल पहिली गोष्ट बरोबर आहे त्यानंतर तो जर टच करत नाही आहे तर डी लेस देन झिरो असेल असा पण सिनारी येणार आहे की जेव्हा रूट्स असतील ते आपण थोडं पुढे बघूया पण सध्या मी म्हणतो आपण असा पॅराबोला बघूया जो एक्स ऍक्सिसला टच करत नाही आहे किंवा कट करत नाही आहे ठीक आहे सो ऑलवेज पॉझिटिव्हसाठी तो अपवर्ड फेसिंग असणारा म्हटल्यावर हे ट्रू आहे आणि तो कट करत नाही म्हटल्यावर हे पण ट्रू आहे सो फॉर ऑलवेज पॉझिटिव्ह दिस विल बी अवर कंडिशन ऑलवेज पॉझिटिव्हसाठी कंडिशन काय असणार आहे ए ग्रेटर दॅन झिरो डी लेस देन झिरो फॉर अ पॅराबोला विच इज नॉट कटिंग ऑर टचिंग एक्स ऍक्सिस ठीक आहे लिहून घ्या चला सिम्पल आहेत गोष्टी एकदम एक्सप्रेशन लिहून घ्या आणि मग मेन्शन करा आणि इथे लिहा फॉर अ क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन फॉर अ क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह दिस इज द कंडिशन ई इक्वेशनला ना एक्सप्रेशनसाठी हा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आपण वाय इज इक्वल टू लिहिले ठीक आहे आता ऑलवेज निगेटिव्ह क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनचा ग्राफ काय येईल कोण सांगू शकतं नाही ना ग्राफ ते कंडिशन ठीक आहे ते आपण पटकन जाऊ अगदी उलटा मिरर इमेज याची बरोबर आहे ना याच्या अगदी उलटा येणार आहे म्हणजे असं कुठेतरी येईल इथे आता रफमध्ये काढून घेऊया आपण हा असा काहीतरी येणार आहे बरोबर आहे दिस इज द क्वाड्रॅटिक सॉरी ग्राफ फॉर अ एक्सप्रेशन विच इज ऑलवेज निगेटिव्ह सो त्याच्यासाठी कंडिशन सिम्पल आहे पहिली कंडिशन काय ए इज लेस देन झिरो अँड इट इज ऑब्व्हियसली नॉट हॅव्हिंग अ रिअल रूट सो डी इज ऑल्सो लेस देन झिरो सो दिस इज फॉर ऑलवेज निगेटिव्ह एक्सप्रेशन इकडून बघायला त्रास होत असेल तर ह्या रो मध्ये शिफ्ट व्हा म्हणजे तुम्हाला असं वाकून वाकून बघायची गरज नाही इकडे बेंच रिकाम आहे तिकडे शिफ्ट होऊन बसा कारण मी या साईडने लिहितो इथून कसं दिसणार उठा उठा हॅलो
आता बघा, आता इथे आपण काय म्हटलं की दिस इज फॉर ऑलवेज पॉझिटिव्ह, बरोबर आहे? तुम्ही बघितलं तर काय वायच्या व्हॅल्यूज तुम्ही चेक करताय, बरोबर आहे? मग वायच्या व्हॅल्यूज कायम इकडे काय असणार आहेत पॉझिटिव्ह, इकडे काय असणार आहेत कायम निगेटिव्ह. पण असं पण होईल ना की तो कट करेल, मग त्यावेळी दोन्ही सिनेरिओ आपल्याला कन्सिडर करायला लागतील. बघा, जर मी असं काढलं आणि मी म्हणतो हे असा एक पॅराबोला आहे, नाव द सिनेरिओ चेंजेस, इथे काय होणार आहे वाय कॅन बी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ऑल्सो, बरोबर ना? कुठल्या तरी एक स्पेसिफिक टर्म किंवा कंडिशनसाठी वाय पॉझिटिव्ह असेल आणि कुठल्या तरी याच्यासाठी काय असणार आहे निगेटिव्ह. मग आपल्याला हे डिराईव्ह करायचं आहे ना. फॉर शुअर ह्याला कंडिशन तुमची काय होणार आहे, ए ग्रेटर दॅन झिरो वाली पहिली, त्यानंतर इट इज कटिंग एक्स ऍक्सिस, सो डी इज ग्रेटर दॅन झिरो. बट वेन विल द एक्सप्रेशन बी पॉझिटिव्ह अँड वेन विल बी इट निगेटिव्ह, तेवढा हवं आहे मला. कोण सांगू शकतं? याला रूट्स अपॉन म्हणूया, अल्फा बीटा म्हणूया, चला कोणीही सांगा, लॉजिकली सांगा की वेन द एक्सप्रेशन विल बी पॉझिटिव्ह अँड वेन विल बी निगेटिव्ह. हे कॉमनच आहे, प्रत्येकाने लिहिणार नाही आहे, एकाच एक्सप्रेशन जनरलसाठी आपण ग्राफ बघतो सगळे. हा दोन्ही कोएफिशिएंट ओरिजिन, ओरिजिन सोबत काय संबंध नाही ना, म्हणून मी तुम्हाला इथे कन्फ्युजन झाला राय म्हटलं. तुम्ही इमॅजिन करा पहिल्या क्वाड्रंट मध्ये तुम्ही क्वाड्रंट मुळे कन्फ्युज होत आहे. मी काय म्हणतोय वायच्या व्हॅल्यूज बघतो ना मी, वेन वाय विल बी पॉझिटिव्ह हे चेक करतो ना मी, फॉर व्हॉट व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय विल बी पॉझिटिव्ह. मग इथे तर वाय कायम पॉझिटिव्ह येणार आहे, बरोबर ना? आता इथे व्हॅल्यूज वायच्या काय असतात पॉझिटिव्ह असतात ना, मग तो इकडे काय आला तिकडे काय गेला, वरती किंवा तिकडे काय गेला पॉझिटिव्ह. सिमिलरली इकडे पण आहे ना निगेटिव्ह, ऑलवेज निगेटिव्ह, पण तिथे तसं होणार नाही ना. एक पोर्शन असा आहे की जो निगेटिव्ह व्हॅल्यूज देईल मला, बरोबर आहे? एक पोर्शन असा आहे जो निगेटिव्ह व्हॅल्यूज देईल आणि एक पोर्शन असा आहे की जो पॉझिटिव्ह. बघा आता याच्यापेक्षा जास्त हिंट काय देणार, वेअर शुड एक्स बिलॉंग, वेअर शुड एक्स बिलॉंग सो दॅट द एक्सप्रेशन बिकम्स पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. थिंक झालंय सगळं तुम्हाला? हा अंडर अल्फा बीटा निगेटिव्ह साठी एकदम सोप्पा येणार आहे. हा पार्ट तुम्हाला निगेटिव्ह देईल, बरोबर आहे? तो पार्ट कधी येणार आहे, ज्यावेळी एक्सच्या व्हॅल्यूज तुम्ही अशा टाकाल त्यावेळी, म्हणजेच अल्फा आणि बीटाच्या मध्ये जर तुमचे एक्सप्रेशन लाय किंवा ग्राफ लाय करतोय तर तो काय असणार आहे निगेटिव्ह. सिम्पल आहे, एक्स विल बिलॉंग टू अल्फा अँड बीटा. आता राऊंड ब्रॅकेट काढलेत म्हणजे ऑब्व्हियसली अल्फा आणि बीटा कन्सिडर नाही आहेत, म्हणजे त्याच्यापेक्षा खालची व्हॅल्यू पकडली तर निगेटिव्हच आहे ना ती. मग आता पॉझिटिव्ह कधी असेल, ज्यावेळी अल्फा आणि बीटा या बाहेर असतील गोष्टी, बरोबर ना? मग काय म्हणणार आहे मायनस इन्फिनिटी टू अल्फा, कन्सिडर करू अल्फाला युनियन. हे पाहिजे होतं मला, ओके? किंवा अल्फा बीटा आपल्याला माहीत नाही, अन्नोन आहेत, आपण राऊंड ब्रॅकेट देऊया फॉर बोथ, ठीक आहे? जस्ट राईट दिस थिंग, सिम्पल गोष्ट आहे. बघा ज्यावेळी बाहेर असेल त्यावेळी काय होणार आहे आपल्याला ग्राफ पॉझिटिव्ह भेटेल, बरं? ह्या साईडला गेला किंवा या साईडला, पण ज्यावेळी या दोघांच्या मधील आय करतोय त्यावेळी निगेटिव्ह व्हॅल्यूज मिळणार आहेत मला. मला क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन कधी निगेटिव्ह होतं हे पाहिजे बस, बाकी काही नाही. अल्फा बीटा कन्सिडर केलं झिरो होऊन जाईल ते, कारण एक्झॅक्टली जर ते कट करतोय आणि ते एक्स ॲक्सिसवरतीच लाय करणार आहेत तर वाय कोऑर्डिनेट त्यावेळी काय होईल झिरो होईल, त्यावेळी आपण तो स्क्वेअर ब्रॅकेट वगैरे इन्क्लूड नाही करू शकत. आता असं उलटा काय असणार आहे, हा ग्राफ येईल ना तर असा इकडून, बरोबर? अल्फा आणि बीटा. आता बिंदास सांगा, ए लेस दॅन झिरो, डी ग्रेटर दॅन झिरो, त्यानंतर पॉझिटिव्ह कधी असणार आहे एक्स बिलॉंग्स टू अल्फा अँड बीटा, आणि निगेटिव्ह कसे कधी असेल एक्स बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी अल्फा युनियन बीटा टू इन्फिनिटी. सिम्पल आहे, परत इकडे लक्ष द्या.
पॉझिटिव्ह जे असेल अल्फा आणि बीटाच्या मध्ये जेव्हा व्हॅल्यू असेल तेव्हा मला पॉझिटिव्ह मिळतोय, आणि ज्यावेळी बाहेर जातील इकडून त्यावेळी काय होणार आहे, निगेटिव्ह मिळणार आहे. याच्या बरोबर उलट आहे, फक्त इथे कंडिशन काय आली, ए लेस दॅन झिरो. ये हुआ था ना, याद नहीं है, फिर पढ़ाई नहीं की तुम लोगों ने इतना लेक्चर डाल के भी. कॉम्प्लेक्स नंबर इससे भी स्लो सिखाएंगे, पूरा डिटेल में, इसकी तरह ऊपर ऊपर रिवीजन नहीं करेंगे. ये लेसन वैसे भी थोड़ा इजी है एज कंपेयर टू कॉम्प्लेक्स नंबर, तो बहुत इजी है क्योंकि टेंथ में इसका बहुत सारा पार्ट तुम लोग पढ़ चुके हो. अरे टेंथ मध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लियर झालेल्या आहेत, फक्त या थोड्याशा आपण पुढच्या गोष्टी बघतोय, बाकी आहे ना क्वाड्रॅटिकच्या बेसिक्स तुमच्या टेंथ मध्ये क्लियर. कॉम्प्लेक्स नंबर ना, कॉम्प्लेक्स नंबर आत्ताच बघायला मिळाला ना तुम्हाला, आयोटा वगैरे आधी असेल ना कधीतरी यूज केलेला, टेंथमध्ये वगैरे नाही कधीच. हां अडे तो स्लो घेऊ कारण तसंही वेळ भेटेल आपल्याला, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, क्वेश्चन बघूया. आता क्वेश्चन पहिले येतात कुठल्या टाईपचे ते समजून घेऊया. तुम्हाला ना एखादं क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन दिलेलं असेल, ठीक आहे, त्याला इनइक्वॅलिटीमध्ये मांडलं जातं. क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन इनइक्वॅलिटीच्या पद्धतीने मांडलं जातं, म्हणजेच काय, एखादं एक्सप्रेशन दिलं त्याला म्हटलं लेस दॅन झिरो. तुम्हाला विचार करायचा आहे कशात पडेल, तुम्हाला विचार करायचा आहे चारमध्ये कुठल्या गोष्टीत पडणार आहे. ठीक आहे, सेकंड ग्रेटर दॅन झिरो तुम्ही विचार करायचा, ऑलवेज पॉझिटिव्ह असेल तर काय असेल, त्याचे इंटरवल्स तुम्हाला फाइंड करायला सांगतात अननोनचे, बाकी काही नाही आहे. सिंपल एकदम क्वेश्चन आहेत, पहिला लिहून घ्या. फॉर ऑल एक्स, एक्स स्क्वेअर प्लस टू ए एक्स, इक्वेशन लिहून घ्या. एक्स स्क्वेअर प्लस टू ए एक्स प्लस टेन मायनस थ्री ए, प्लस टेन मायनस थ्री ए ग्रेटर दॅन झिरो, ग्रेटर दॅन झिरो, then the interval of a is, then the interval of a is, काय कठीण नाही आहे, करा सॉल्व. आता ग्रेटर दॅन झिरो साठी कंडिशन्स कुठल्या होत्या, a ग्रेटर दॅन झिरो आणि b लेस दॅन, बरं ना, डी लेस दॅन होता. ए ग्रेटर दॅन झिरो आहे का पहिला बघा, आहे, यस, ए इज वन, सो इट इज ऑब्विसली ग्रेटर दॅन झिरो. आता दुसरी कंडिशन अप्लाय करा, लेस दॅन वाली, डी लेस दॅन झिरो वाली अप्लाय करा, तुम्हाला तुमचं भेटून जाईल आन्सर. किती आला, मायनस फाईव्ह ओवर टू, निगेटिव्ह आ रे ना, लेस दॅन आ रे मतलब, हां तो मायनस फाय और टू और ये आ रे निगेटिव, तो ये हो गया रीजन, तो ए लाइज बिटवीन झालं, सिंपल आहे, काही नाही, नुसतं तुम्हाला डिस्क्रिमिनंट सॉल्व करायचं आहे आणि त्याला इनइक्वॅलिटीच्या ह्याच्यात तुम्हाला जाऊन रेंज वगैरे काय प्लॉटिंग करायची आहे तुम्हाला आणि इंटरवल सांगायचं तो कशात लाय करतो, बस. ओय निकाल, आन्सर ये भाई, ऑप्शन ये. ठीक आहे, हा खूप सिंपल क्वेश्चन होता, थोडासा जरा चांगला क्वेश्चन घेऊया जिथे डोकं पण लावायला लागेल अँड त्रास पण होईल. इफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, if the quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0, if the quadratic equation x square plus bx plus c is equal to 0 has imaginary roots, has imaginary roots of
फोर ए मायनस टू बी प्लस सी लेस दॅन झिरो, लेस दॅन झिरो. देन ठीक आहे. आता या क्वेश्चनमध्ये चार ऑप्शन दिलेत तुम्हाला, ए बी सीमध्ये काहीतरी एक इक्वेशन छोटंसं फाईंड करायचं आहे. आपण ऑप्शनकडे नको जाऊया, पहिला समजून घेऊया की करायचं काय या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की मला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे. ठीक आहे. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आणि दुसरं काय दिलं आहे, लेस दॅन झिरो दिलं आहे. आता लेस दॅन झिरो म्हटल्यानंतर मला काय सुचलं पाहिजे, ऑलवेज निगेटिव्ह. ठीक आहे. पण त्याने अजून पण काहीतरी मेन्शन केलं आहे, इट हॅज इमॅजिनरी रूट्स, बी इज डी इज लेस दॅन झिरो. याचं ग्राफिकली रिप्रेझेंटेशन कसं करू शकतो, उलटा अशा पद्धतीने ना, इन दिस वे. बरोबर आहे, क्लिअर आहे. इमॅजिनरी म्हटलं तो एक्स ॲक्सिसला टच नाही करणार आणि दुसरं म्हणजे लेस दॅन झिरो म्हणजे तो निगेटिव्ह साईडला गेला. ठीक आहे. आता याला क्वेश्चनला अप्रोच करायची पद्धत, पहिला जरा ग्राफिकल अंडरस्टँडिंग झाली. आता आहे ना, हा इक्वेशन जो आपल्याला अननोनच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, याच्यामध्ये मी एक्सची व्हॅल्यू मायनस टू टाकली तर काय भेटणार आहे, इफ एक्स इज इक्वल टू मायनस टू काय येणार आहे, फोर ए, म्हणजे हेच भेटत आहे का. बरोबर आहे, हेच भेटत आहे का. आता याला आपण वाय म्हटलं तर वाय इज इक्वल टू, पण आपल्याला माहिती आहे दिस इज लेस दॅन झिरो, म्हणजे इव्हेंच्युअली काय झालं, वाय लेस दॅन झिरो झाला माझा. बरोबर आहे, वाय लेस दॅन झिरो. आता याच्यात ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. त्या ऑप्शन्सला तुम्हाला काही करायचं नाही, जसं एक्सची व्हॅल्यू इथे टाकून तुम्ही चेकआउट केलेलं आहे, ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, एक्सच्या डिफरंट व्हॅल्यूज टाकायचे आहेत ह्या एक्सप्रेशनमध्ये आणि चेक करायचं आहे की बाबा आपलं कुठलं ऑप्शन मॅच होतं. ठीक आहे. सो ऑप्शन एक जे करेक्ट आहे ते लिहून घ्या, हे तुम्हाला थोडासा अंदाज येईल की नक्की काय करायचं आहे. ए मायनस टू बी, ए मायनस टू बी प्लस फोर सी लेस दॅन झिरो, ए मायनस टू बी प्लस फोर सी लेस दॅन झिरो. आता हे मला कधी भेटू शकतं याचा विचार करा. आता वायचं आपल्याकडे इक्वेशन आहे, वाय इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आणि वाय लेस दॅन झिरो आहे, मला ही कंडिशन कुठेतरी यूज करायला लागेल, कारण की माझं ऑप्शनमध्ये काय दिलं आहे, समथिंग इज लेस दॅन झिरो, म्हणजेच काय, वायची अशी ही व्हॅल्यू येण्यासाठी मला एक्सचं काय टाकायला लागेल, मायनस वन बाय टू. बरोबर आहे. वेन आय पुट एक्स इज इक्वल टू मायनस वन बाय टू इन द अबो इक्वेशन, वॉट विल आय गेट, ए बाय फोर मायनस बी बाय टू प्लस सी. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं, ए मायनस टू बी प्लस फोर सी. बरोबर आहे. दिस इज फॉर वाय, बट आय नो वाय इज लेस दॅन झिरो, सो दिस विल बी ऑल्सो लेस दॅन झिरो, हेन्स दिस इज द आन्सर. हे दिलेलं आहे ऑप्शनमध्ये, असे तीन चार ऑप्शन आहेत लेस दॅन झिरो, लेस दॅन झिरोसाठी कुठेतरी फोर बी मायनस टू बी असं काहीतरी देऊन ठेवलं, पण हे करेक्ट आहे. ठीक आहे. सो अप्रोच लक्षात ठेवा की ज्यावेळी असं काही दिलेलं असेल, पहिला तर चेक करा किंवा हे दिलेलं एक्सप्रेशन आणि याच्यात व्हॅल्यू टाकल्यानंतर कुठेतरी मॅच होत आहे का. ठीक आहे. सो वेन आय पुट एक्स इज इक्वल टू मायनस टू, दिस इज सेम, सो डेफिनेटली वाय इज लेस दॅन झिरो. ठीक आहे. मग वाय इज लेस दॅन झिरो मग ऑप्शन प्रमाणे मी चेक केलं की एक्सची व्हॅल्यू काय टाकायला पाहिजे मला. आता याला काय डायरेक्टली अगदी असं मायनस वन बाय टू सुचणार नाही, तुम्हाला वन टू असं काय काय टाकून बघावं लागेल. मग एकदा वन अँड टू टाकलं आणि समजलं की ऑप्शन मॅच होत नाही किंवा विचार करायचा. झालं, चला लवकर लिहून घ्या.
राइट ऑन नेक्स्ट क्वेश्चन. फॉर ऑल द वैल्यूज ऑफ ए, फॉर द ऑल वैल्यूज ऑफ ए फॉर विच द इनइक्वालिटी लिखूं क्या ले लें, इनइक्वालिटी इज सेटिस्फाइंग ऑल द रियल वैल्यूज ऑफ, इज सेटिस्फाइंग ऑल द रियल वैल्यूज ऑफ एक्स, इज सेटिस्फाइंग ऑल द रियल वैल्यूज ऑफ एक्स. ठीक है, आता इथे जिथे म्हटलं गेलं ना ऑल रियल वैल्यूज ऑफ एक्स, तिकडे समजून घ्यायचं ए लेस दॅन झिरो आहे, बरोबर आहे. कंडिशन वरून इनइक्वालिटी वरून मला काय कळतंय, ए मस्ट बी लेस दॅन झिरो एज वेल एज डी विल बी ऑल्सो लेस दॅन झिरो, बरोबर आहे. आपण तो सेकंड कंडिशन बघितली होती, बरोबर नाही, डी इज लेस दॅन झिरो. आता काय, ए मायनस फोर लेस दॅन झिरो हा पहिला येईल पार्ट, आणि सेकंड पार्ट काय येणार आहे, डी लेस दॅन झिरो सॉल्व्ह करा, सिम्पल एकदम. किती आलं, डी का कितना आया, टू आर नहीं आ रहा, डी का आ रहा है टू और ट्वेल्व, बरोबर है. निगेटिव है, निगेटिव है कि पॉजिटिव है, ग्रेटर देन, तो ये वाला सब. और ये क्या है, एज लेस देन फोर, तो ये यहाँ पे पूरा इकड़े होगा. व्हेन यू सॉल्व दिस यू विल गेट टू क्रिटिकल पॉइंट्स, टू एंड ट्वेल्व, ग्रेटर देन झिरो असल्यामुळे काय पॉझिटिव्ह पार्ट कन्सिडर केले, हे म्हणजे काय, ए इज लेस दॅन फोर, बरोबर. ए लेस दॅन फोर म्हणजे इकडे आला, म्हणजेच काय, तो टू पासून पुढचा सगळा रिजन आपल्याला फेवरेबलच आहे ना, फोर इथे कुठेतरी येईल ना, मग तिथपासून हा सगळा रिजन म्हणजे हे इंटरसेक्शन झालं, म्हणजे एक्स विल बिलॉंग टू मायनस इन्फिनिटी टू टू. ओके, राइट डाउन नेक्स्ट पॉइंट. हाँ, ये लिखो लिखो जल्दी लिखो. रेंज ऑफ क्वाड्रेटिक एक्सप्रेशन, रेंज ऑफ क्वाड्रेटिक एक्सप्रेशन. ओके, रेंज म्हणजे आधी काय ते मला सांगा, व्हॉट इज रेंज. आता एक्झॅक्टली क्या फाइंड करते हम, वाई के वैल्यूज फाइंड करते ना, रेंज मतलब वी डील विथ द वैल्यूज ऑफ वाय. ठीक है, एवडे बेसिक स्टडी समझुन गया, फंक्शन रिलेशन में अपने भरपूर रेंज डोमेन को डोमेन सग स्टडी कराए. ठीक है, सद्याल एवडे पकड़ू शकता. आता हमें पे टाइप है, ठीक है, रेंज मध्य टाइप है. पहला लिखन गया एब्सोल्यूट रेंज, एब्सोल्यूट रेंज
ऍब्सोल्यूट रेंज. आता ऍब्सोल्यूट रेंज म्हणजे काय, की एखाद्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनसाठी जर मी असं बघितलं वाय इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, तर एक्स बिलॉंग्स टू आर. ऍब्सोल्यूट रेंजसाठी काय, एक्स विल बिलॉंग टू आर. आणि मी एक सिनारिओ काढू शकतो याच्यामध्ये. फर्स्ट सिनारिओ वर ए इज ग्रेटर दॅन झिरो, मी जर ग्राफ चूज केला ए ग्रेटर दॅन झिरोचा, ठीक आहे. आता मला काय रेंज फाइंड करायची आहे, बरोबर आहे. पण आता मी म्हटलं रेंज म्हणजे काय, वायच्या व्हॅल्यूज, वायची मिनिमम व्हॅल्यू टू वायची मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, बरोबर आहे. सो आता मिनिमम व्हॅल्यू जर मी विचार केला याच्यामध्ये, तर हा व्हर्टेक्स असेल ना, द व्हर्टेक्स विल बी द मिनिमम व्हॅल्यू. आता व्हर्टेक्स काय असतो, हे बाबा तो त्याचा एक्स कोऑर्डिनेट झाला मायनस बी बाय टू आहे, आणि इथे मायनस डी बाय फोर आहे. मी काय म्हटलं आत्ताच, रेंज म्हणजे आपण काय करतोय वाय ॲक्सिस ना, बरोबर. वाय ॲक्सिसबद्दल काढणं झालं म्हणजे काय झालं, रेंज विल बिलॉंग टू मायनस डी बाय फोर ए अप टू इन्फिनिटी, बरोबर ना. वरतीच चाललंय ना, पॉझिटिव्ह इन्फिनिटीकडे चाललंय. मिनिमम व्हॅल्यू टू द मॅक्सिमम व्हॅल्यू, कळला रेंजचा प्रकार. आता सेकंड सिनारिओ जर मी इमॅजिन केला वेअर ए इज लेस दॅन झिरो, याचा उलटा ग्राफ असा काढतो आपण, तो काढून घेऊया, ठीक आहे. आता इथे काय होणार आहे, याची मिनिमम व्हॅल्यू काय येईल, मायनस इन्फिनिटी, आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काय असेल, मायनस डी बाय फोर आहे. कारण व्हर्टेक्स सगळ्यात हायेस्ट पॉईंट असेल जो वायची व्हॅल्यू देतोय, बरोबर आहे. मायनस डी बाय फोर आहे, झालं. दिस इज नथिंग बट रेंज ऑफ क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन, फर्स्ट पॉईंट ऍब्सोल्यूट रेंज, सिंपल. समजलं फर्स्ट पॉइंट, प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर नक्की कळेल की आपण करायचं काय, पण पहिलं तर पहिलं कन्सेप्ट तर समजू दे, तेवढं समजलंय ना, ठीक आहे. आता हा फर्स्ट टाईप झाला ऍब्सोल्यूट रेंज. सेकंड काय आहे, लिहूया रेंज इन रिस्ट्रिक्टेड डोमेन. रेंज इन रेस्ट्रिक्टेड डोमेन म्हणजे थोडक्यात काय आहे, एक्स बिलॉंग्स टू समथिंग, आपल्याला एक्स वन कॉमा एक्स टू रेस्ट्रिक्टेड काहीतरी व्हॅल्यूज दिलेले आहेत. एक्स बिलॉंग्स टू एक्स वन, ह्याच्यात काय होतं, एक्स बिलॉंग्स टू आर, बरोबर आहे. आता सर स्पष्ट आहे, हेडिंगवरूनच कळतं की आपल्याला रेस्ट्रिक्शन टाकलेले आहेत. आता याच्यामध्ये पण सिनारिओ तयार होतील, याच्यामध्ये पण काय होणार आहे, सिनारिओ तयार होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, की तुमचा व्हर्टेक्स ओके तो या दोघांच्या मधील आय करतो, बरोबर आहे. तुमचा व्हर्टेक्स या दोघांच्या मधील आय करतो, अदरवाईज नाही करत, बरोबर. पहिला सिनारिओ आपण बघूया, वेन इट डज नॉट बिलॉंग असा असेल, ठीक आहे. हा पॉईंट आहे आणि एक्स वन इथे असेल, हा एक्स टू असेल, डज नॉट बिलॉंग, राईट, बरोबर. म्हणजे मला ज्या एक्सप्रेशनची रेंज विचारली जाईल, माझा आत्ता व्हर्टेक्ससोबत काय संबंध येईल, काय संबंध येणार आहे का, नाही येणार ना, बरोबर ना. माझा इथे व्हर्टेक्ससोबत संबंध येत होता म्हणजे काय, एक्स वॉज बिलॉंगिंग टू आर. मग सगळ्या व्हॅल्यूजचं कन्सिडरेशन केल्यानंतर मला व्हर्टेक्स मिनिमम किंवा मॅक्सिमम पॉईंट देऊन जात होता. इथे आता बिचारा व्हर्टेक्स बाहेरच पडला, त्याचा काय विषयच नाही, बरोबर. मग आता मला बघायला लागेल ना की मिनिमम व्हॅल्यू कोण देते, मॅक्सिमम व्हॅल्यू कोण देते. मग याच्यासाठी मला माहिती आहे का एक्स वन मोठा एक्स टू मोठा आहे, मला माहिती आहे. मी आपला अंदाजून दिला आहे ना एक्स वन एक्स टू, मी आता एक्स टू एक्स वन पण लिहू शकतो. मग काय करायचं, मग आपण काहीतरी डिफाईन करायचं, ठीक आहे. आपण डिफाईन करायचं एम, आपण डिफाईन करूया मिनिमम ऑफ एफ ऑफ एक्स वन कॉमा एफ ऑफ एक्स टू. एक्स वन एक्स टू एक्सप्रेशनमध्ये टाकल्यानंतर आपल्याला एक व्हॅल्यू देतील ना, त्यातली मिनिमम व्हॅल्यू म्हणजे स्मॉल एम, आणि कॅपिटल एम आपण टाकूया
मैक्स ऑफ एफ ऑफ एक्स वन कॉमा एक्स टू, बरोबर आहे? म्हणजे काय होणार आहे, मला एक मिनिमम व्हॅल्यू भेटेल, मला एक मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल. मला माहिती नाही ना एक्स वन मोठा आहे की एक्स टू मोठा आहे, मग टाकूनच बघूया सर्व सर्व एक्सप्रेशन मध्ये कुठली ना कुठली व्हॅल्यू जनरेट होईल, त्यातली मिनिमम व्हॅल्यू घ्यायची आहे, एक तर मॅक्सिमम व्हॅल्यू घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला रेंज भेटून जाईल. रेंज काय होऊन जाणार आहे इकडे, रेंज विल बी एम टू एम, बरोबर आहे? क्लोज की क्लोज ब्रॅकेट की कसं क्लोज, तिकडे बघा ना, बरोबर आहे? क्लिअर झालं ना, समजलं ना की चालू डोक्यावरून. आता याच्यासाठी काय आपल्याला सिम्पल अंडरस्टँडिंग गरजेचं आहे की बाबा व्हर्टेक्सचा तर विषय नाही, व्हर्टेक्सचा विषय नाही म्हणजे थोडक्यात काय, मायनस बी बाय टू ए डज नॉट बिलॉंग टू एक्स वन एक्स टू, असंच ना? याचा अर्थ मॅथमॅटिकली जर मी लिहायचं म्हटलं तर हाच होतो, बरोबर? हे झालं ना. आता दुसरा सिनेरिओ लगेच इथल्या इथेच क्लिअर करून घेऊया. काय इट बिलॉंग्स बिटवीन, आता बिटवीन आल्यानंतर मजा येणार आहे, बघा. आता मी काय म्हणतो, द व्हर्टेक्स लाईज बिटवीन एक्स वन अँड एक्स टू, एक्स वन एक्स टू हा माझा व्हर्टेक्स आहे, ठीक आहे? बरोबर ना? म्हणजे आता मी असं पण लिहू शकतो, मायनस बी बाय टू ए बिलॉंग्स टू एक्स वन अँड एक्स टू. मॅथमॅटिकली अगदी जायचं म्हटलं तर हे असं लिहिलं तसं. आता मला इथे व्हर्टेक्सचा काहीतरी विषय येणार आहे, 100% येणार आहे, बरोबर आहे? आता हे ग्राफ कुठल्या गोष्टीसाठी आहे, ए ग्रेटर दॅन झिरो, बरोबर? ए ग्रेटर दॅन झिरो. रेंज काय येईल तर माझी, हां, मला रेंज कुठून कुठे यायला लागतं, मिनिमम पासून मॅक्सिमम. मग मिनिमम व्हॅल्यू याच्यामध्ये ग्राफमध्ये कोण देईल मला, एक्स वन एक्स टू देईल की व्हर्टेक्स देईल? व्हर्टेक्सच देऊ शकते ना, म्हणजेच काय आलं, मायनस डी बाय फोर ए कॉमा. आता बघा, आता इन्फिनिटी नाही येणार, आता काय कुठे ना कुठे एक्स वन एक्स टू पैकी कोणतरी येईल, मग एक्स वन एक्स टू पैकी मॅक्सिमम कोण आहे, कॅपिटल एम, बरोबर? मी डबल डिफाईन करू शकतो, पण इथलं इथं लिहिलं आहे ना, त्यातला मॅक्सिमम व्हॅल्यू येईल तिथे, सो कॅपिटल एम. क्लिअर आहे, बरोबर आहे? एकदा बघा, लिहू नका, बघा एकदा समजून घ्या काय केलं ते, क्लिअर करून घ्या. नाही लगेच पण ह्याचा दुसरा उलटा सिनारिओ इमॅजिन करूया. तुम्ही सांगा मला उलटा सिनारिओमध्ये काय होईल, एम कुठला, छोटा मोठा? ओके, हा लेस वाला घेऊया ना, ए लेस देन झिरो व्हर्टेक्स एक्स वन अँड एक्स टू, ठीक आहे? इथे काय होणार आहे, रेंज बिलॉंग्स टू स्मॉल एम, बरोबर आहे ना? मिनिमम ऑफ दिस अप टू मॅक्सिमम, कारण मॅक्सिमम व्हॅल्यू काय, व्हर्टेक्स झाला माझा, उलटा गेला व्हर्टेक्स काय होतो, मॅक्सिमम, आणि या दोघांपैकी कोणतरी मला मिनिमम देणार आहे. सो मिनिमम ऑफ एक्स वन एक्स टू म्हणजेच काय, स्मॉल एम, तो पहिला लिहिला, आणि मॅक्सिमम काय, खतम.
ठीक आहे झालं. क्वेश्चन बघून टाकूया लागेल त्याच्यावरती. राईटिंग क्वेश्चन, फाइंड द रेंज ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस फाय एक्स प्लस फोर फॉर दीज थ्री सिनारियोज.